आता काल भी सांगितलं, सकाळी पण सांगितलं, आम्ही त्यांना भरभरून दिला आतापर्यंत सगळ्या पक्षाला, मराठा समाजानं। आता त्यांचा नंबर आहे मराठा समाजाच्या लेकराला भरभरून देण्याचा। बघूयात, आता सगळा महाराष्ट्र बघतोय कोणचा पक्ष आमच्यावरती भरभरून साथ देतोय। आम्हाला मराठा महाराष्ट्राचा जागा झाला आहे, आता बघतोय आम्ही, बघतोय कोणता कोणता पक्ष किती ताकदीन आमच्या बाजूने उभा राहतो। आम्ही लय दिलंय त्यांना 75 वर्ष, आता बाजू त्यांची येईन लक्षात। आता कोण कोणावर अन्याय करते, आम्ही तर काय अन्याय नाही केला 75 वर्ष कोणत्याच पक्ष। आता ते आमच्यावर अन्याय करतात कोणाला सांभाळण्यासाठी, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय करतात लक्षात येईल आमच्या। आता आज म्हटलं की ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने येईल असा निर्णय घेणार नाही, ओबीसीवर अन्याय होऊ ते मनानेच म्हणते, ओबीसी समाज आणि मराठा समाज अंगावर येणं वातावरण खराब होईल। आमचंही बघा ना जरा, आमच्यावर किती दिवस अन्याय करता, ते मनानेच तसं म्हणून वातावरण दूषित करतात स्वतःच म्हणून। ओबीसी समाज रस्त्यावर येईन आणि मराठा समाज रस्त्यावर येईन, दोन्ही येत नाहीत, ते तसं म्हणून रस्त्यावर तेच आणतात, ते कसा शंका यायला लागली त्यांनी, असं कशाला स्टेटमेंट करायचं उगीच उगं। त्यांच्यावर अन्याय करू नका, आमच्यावर करू नका ना, आमच्यावर किती दिवस करता मग, त्यांच्यावर बी करू नका ना, आम्हाला पण आरक्षण द्या ना, काहीतरी नाही बोललं पाहिजे एवढं मोठ्या माणसं, जाऊ द्या, मला काहीच बोलत नाही त्याच्यात, मला फक्त एवढंच म्हणायचं आम्हाला आरक्षण पाहिजे, आणि ते बी सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कोणी जात प्रमाण पाहिजे। तुम्ही हे बिजत घोंगडं ठेवू नका आमचा, आता आम्ही सगळ्या पक्षाला लय दिले, त्याच्यामुळे बाजू आता द्यायची तुमच्यावर, तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मराठ्याला मराठ्याला आरक्षण द्या। आता सगळे पक्ष एकत्र व्हा, झालात सुद्धा तुम्ही, तुम्हाला सगळ्याला आमच्या समाधान दिले। आज महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा तुमच्याकडे बघतोय आता, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने खूप दिले, भरभरून त्यांची शान वाढवली। आता आमच्या लेकरा बाळाची शान ते वाढवतात का नाहीत वाढवत, आता बाजू त्यांच्यावर आहे, आता ते किती आम्हाला साथ देत आहेत आणि आमच्या आरक्षणासाठी ते किती खरं मनातून काम करतात, त्यांच्या मनात किती खोट आहे आमच्याविषयी, का आमच्याविषयी प्रेम आहे, आज उघड पडणार आहे महाराष्ट्र। आज त्यांच्या सगळ्या सत्ताधारी विरोधी सगळ्या पक्षांकडे आज बघतो, आमचं ही फक्त विनंती आहे, तुम्हाला काही करा, तुम्हाला जे करता येईल ते करा, तुम्हाला ओबीसी बांधवांनाही अन्याय करायचा तर नका करू, आम्ही का म्हणलो तुम्हाला अन्याय करा, तुम्ही म्हणणंच म्हणताय त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही कधी म्हणलं अन्याय करा, फक्त आमच्यावरही अन्याय करू नका, का तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते घ्या, फक्त मराठा समाजाच्या हिताचे घ्या, ओबीसीवर बी अन्याय होऊ देऊ नका, पण मराठा समाजाला कोण बी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रातल्या सरसकडे द्या। आम्ही कधीच म्हणलो नाही तुम्ही कोणावर अन्याय करा, काय तुम्ही म्हणणेच म्हणता, चोवीस तासाच्या वर झाला तर तुम्ही पाणी सोडलेले, उपचार सोडलेले, सकाळी डॉक्टरांची टीम आली, तुम्ही उपचार घेण्यास सुद्धा नकार दिला। माझा उपचारच मराठा आरक्षण, आज जी सर्वपक्षीय बैठक लागली महाराष्ट्राची, करा आता सगळे मिळून माझ्या वेदनावर उपचार, तुम्ही माझ्या समाजाचं ज्या वेदना आहेत मराठा आरक्षणाच्या, तीच वेदना माझी सुद्धा आहे, माझा उपचार म्हणजे मराठा आरक्षण, माझी जात मला प्रिय आहे, माझा समाज मला प्रिय आहे, माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं आहे, ती उपचार मला गरजेचा, माझे उपचार काय करता, माझे उपचार काय करता, सगळ्या पक्षाला माझ्या जातीनं खूप दिलंय, भरभरून त्यांची शान वाढवली, त्यांना देशात राज्यात मान उंचावून चालता येईल एवढी शक्ती माझ्या जातीनं त्यांच्या पाठीमागं उभा केली। आज आता माझ्या समाजाचे लेकर अडचणीत आहेत, करा तुम्ही सगळे पक्ष त्याच्या पाठीमागं ताकद उभा, कसं काय करत नाही तुम्ही, तुमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी होती 75 वर्षापासून तुमची शान वाढवायची, आम्ही वाढवली, आज मग आमच्या मराठ्यांच्या लेकराची शान वाढवायची, भविष्य वाढवायचं, त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय, आता तुम्ही ताकद उभा करा सगळे, कसं काय करत नाही तुम्ही ताकद उभा, बघतोय आज तुमच्याकडे महाराष्ट्रातलं मराठा माझा, आता की तुम्ही आमचं भविष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, त्यांचं भविष्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आता आमच्या भविष्यासाठी करतात का नाही बघूयात।